तुमच्या गालावरची खळी खुलवण्यासाठी घेऊन आलोय हास्याचा उत्सव, अर्थात घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा नवा हंगाम. मंडळी स्वागत करूया समांतर या वेबसिरीजच्या निमित्तानं आज आपल्या हास्य जत्रेला भेट द्यायला आलेल्या आपल्या लाडक्या अभिनेत्याचं, अर्थात स्वप्नील जोशी यांचं. मंडळी, शनिवार रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी कामावर जाणारा कर्मचारी आणि बायकोसोबत तिच्या माहेरच्या समारंभाला जाणारा नवरा, या दोघांमध्ये बरेचदा सारखेच भाव असतात. बघूया इथे येणाऱ्या नवरा बायकोमध्ये नक्की काय घडतंय. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. इथे मंचावर हास्याचं वादळ निर्माण करण्यासाठी येत आहेत समीर आणि विशाखा. काय बातमी आहे बघा, प्रसाद नावातच टॅलेंट आहे या विधानाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल. हे कधी ना कधीतरी होणार होत. आहो चला ना, हे काय तुम्ही आवरले नाही अजून? चला आपल्याला केतकीकडे जायचं आहे ना, चला अंबरनाथला. अगं ते जरा थोडस आज काही कारण चालणार नाही अजिबात. मी तुम्हाला 3 महिने आधी तारीख दिली होती केतकीचा साखरपुडा लिहून ठेवायचं सांगितलं होतं ना डायरीत, आता नाही कुरकुर करायची. अगं नाही, मला तू तारीख दिली होतीस, मी कुठे नाही म्हणतोय. मग अख्ख्या चाळीला कौतुकाने सांगतात माझा जावई कॉमेडी स्टार, सुपरस्टार, टेलिव्हिजन स्टार, माझा जावई किती कौतुक आहे त्यानं. पण त्यानंतर ते सगळ्यांना सांगतात आता, हा जावई बापू, हा आता डोरबेलचा आवाज काढा काढा, आता कुमार सानूचा आवाज काढा. मी काय काढायचा आवाज? त्यांनी काढ म्हटल्यावर मी आवाज काढायचा? मी त्यांचं माकड आहे. मोठे गोस्वामींनी सांगितलं की काढताना हो की नाही, हो की नाही. मला तिथे पैसे मिळतात. अच्छा, म्हणजे आता माझ्या माहेरच्या लोकांनी तुम्हाला पैसे द्यायचे? नाही नाही, मुद्दा तो नाहीये ग. तुझे कसं सांगू यार, आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली बरोबर की नाही, तुझ्यात काही फरक नाही पडला गोष्ट? जाता जाता तुम्ही माझं झुडूप का मारलं? नाही समोर होतीस म्हणून मी झुडूप मारलं. मुद्दा पुढचा आहे, आता 8 वर्ष आपल्या लग्नाला झाली, 8 वर्ष तुझे बाबा कधी भेटलो नक्की? हा जाऊ बापू 5 रुपयात दुधी भोपळा, हा एकच जोक सांगतात गेली 8 वर्ष. हा काही हलवा, हा जोक आहे. 5 रुपयात दुधी हलवा हाच जोक सांगतात ग? हा काही जोक आहे का? एका जोकवर किती दुधी हलवायचा मी? कंटाळा येतो ग, एका जोकवर किती हसायचं मी? काय तुमच्या त्याच जोकवर नाही लोक हसत किती वेळा? हे वेगळं आहे. मुद्दा असा की नाही, मुद्दा असा आहे, तुझे बाबा बोर करतात ग. काय म्हणाल? तुझे बाबा बोर करतात ग. पुन्हा एकदा बोल. तुझे बाबा बोर करतात ग. दोन दोनदा वाक्य माझ्या तोंडासमोर बोलते, तुम्हाला लाज नाही वाटत? तूच मला सांगितलंस म्हणाला म्हणून मी म्हटलं. अच्छा, म्हणजे माझे बाबा तुम्हाला बोर करतात? माझे बाबा तुम्हाला बोर करतात, मग तुमची आई काय बाला डान्स नसते माझ्यासोबत? बाला डान्स नसून मला एंटरटेन करते? अगं नाही, मुद्दा तो नाहीच आहे, तू मुद्दा वेगळा काहीतरी घेतेस. मला मुद्दा कळलाय, ठीक आहे, जवळ लग एक मिनिट, जवळ लिहायचं, मला तुमचा मुद्दा कळलेला आहे. अच्छा, म्हणजे मी तुमच्या सगळ्या कार्यक्रमांना माझी हजेरी लावायची आणि तुम्हाला आमच्या माहेरच्या कार्याला यायचं रे, असंच ना? मुद्दा तो नाही, तसं नाही, कौतुक नाही तुम्हाला बायकोचं. मी फायनली तुला सांगतो, मी येत नाहीये तुझ्या माहेरी. काय का सरळ सांगा ना, यायचं नाहीये म्हणून सरळ सांगा. त्याचं कारण वेगळं आहे, त्याचं कारण हे आहे की मला सकाळपासून थोडस मला थोडस गरगरत सुद्धा आहे आणि अंगात थोडस कणकण आहे माझ्या. अधिकारी बोला तुम्ही? हा मी सकाळपासून थोडस मला झालेलं आहे. असं कसं आता हे औषध घेतले का? डॉक्टरला फोन करू का? नाही बसा तुम्ही, डॉक्टरना बोलू का? मी सकाळी फोन केला होता डॉक्टरांना, तर त्यांनी दिले मला थोडस. आय एम ओके, तसं काय हे नाहीये, थोडस ओके ओके, काही प्रॉब्लेम काय. तिकडे आल्यावर माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना व्हायला नको एवढीच माझी इच्छा आहे. सध्या माहिती ना वातावरण कसं आहे ते. पण मग तुम्ही अधिकारी मला सांगितलं? नाही सांगितलं. बरोबर आहे, तुम्ही अशा अवस्थेत जाणं बरोबरच नाही, मी नाही गेले तर बरोबर नाही. बरं तू एकटी जातेस का मग?
जावं तर लागेल पण तुम्ही तुमची काळजी घ्याल ना. मी घेतो, काही काळजी करू नकोस, मी आहे ना, काहीच टेन्शन नाही आहे मला. फक्त काय, मी आलो असतो, माझी इच्छा आहे, पण माझी कशी झाल्यानंतर तुम्ही जवळ नका येऊ. तुम्ही एक काम करा, तुम्ही बेडरूम मध्ये जा. नाही तू लांबून जाशे, एवढंच मला इन्फेक्शन. नाही तुम्ही लांब लांब आणि घराबाहेर पडू नका, कळलं का? मी निघते आहे. हो घर, एक मिनिट थांबा जरा, फोन वाजतोय. घराबाहेर जाऊ नका अजिबात, मी तुम्हाला सांगून ठेवते. हा दिव्या, हॅलो. हा दिव्या बोल ग. हे काय निघायचे मी? हो ना, हो हा एक आहे पडतेचे घराबाहेर. हो नाही ग, हे नाही येत आहे. नाही ना ग, नाही काम नाही ग, जरासं खोकला झालाय त्यांना. तबस ना काय? नाही नॉर्मल नॉर्मल आहे ग खोकला. नाही ते आता ते तसं झालंय, तसं काही नाही झालंय, नॉर्मल खोकला झालाय. हो हो, हा हो. बरं मी काय म्हणते ऐक ना, आपला प्लॅन ठरल्याप्रमाणे हो बासुंदीची पार्टी हो. नाही ग, बरोबर आहे ना, हे साडू साडू हे यांचे यांचे बसणार, मग आपण काय करायचं? नाही का मग हे बसणार काय करायचं आपण? म्हणून मग आपलं ठरलंय तसंच करू, आपण बासुंदीची पार्टी करू. मग सोडते की काय? मग काय, चा चल ठेवते. हा चल निघाले. हो ग हो, यांना सांगते जरा काळजी घ्या म्हणून निघते. हो चल चल, बाय बाय. विशू, ते आता काय म्हणतेस तू फोनवरती, साडू साडू पार्टी करणार काय म्हणतेस? हे बबिताचे नवरा. हा बबिताचा, तो नाही का राकेश? राकेश असतो तो. इतरी स्कॉच बिच्या वाटल्या आणलंय, ते त्यांचे त्यांचे बसणार आहेत. मी म्हटलं आम्ही का बाई, आम्ही पण बसणार, आम्ही पण आमची पार्टी ठरवली, बासुंदीची पार्टी करू म्हटलं. हो काय सोडते की काय? विशू, मी जर नाही आलो तर वाईट वाटेल ना तुमच्या घरच्यांना? म्हणजे काय हो, किती वाईट वाटेल माहितीये सगळ्यांना. मग तुम्ही आले तर कसं, सगळ्यांचे आवाज बिवाज काढताना त्यामुळे वेळ जातो. आता काय करायचं लोकांनी? पण तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला बरं नाहीये. हा बरं नाही, तुम्ही आराम करा, काही हरकत नाही. मी सगळ्यांना समजावून सांगते ना. नाही विशू, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे, या माझ्या छोट्या मोठ्या आजारांमुळे ना मोठी मोठी नाते आहेत ना माझी, ही कमकुवत करतोय मी. म्हणजे असं मला जाणीव झाली आहे त्याची. तुमची प्रकृती सध्या कमकुवत आहे ते बघा. नाही मी येतो तुझ्या बरोबर, मला असं वाटतं. मी तुम्ही आजारी आहात ना? आजार नाहीये, एवढा काही नाहीये आजार. आय एम ओके. आणि हे तुला सांगू का, आजार आहे ना क्षणिक आहे, नाती आयुष्यभर पूर्ण नाहीत आपल्याला. लक्षात आलं का? तर त्याचा असं बाऊ नाही का? आय एम ओके. मग बसून तू बघतेस मला खोकला आला का इथे बसलो. इथे खोकला नाही आला, खरंच भाई नाही आला. आय एम ओके, परफेक्टली ऑल राईट, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मी येतो तुझ्या बरोबर. अगदी अगदी नक्की येतो, काहीच प्रॉब्लेम नाही. खरं सांगताय ना? अगं हो खरंच सांगतोय. मस्करी नाही मस्करी करत नाही, फक्त त्या याला सांग राकेश येणार आहे ना. नाही राकेश आहे ना तो, राकेश त्याला सांग की म्हणजे मला फोर्स करू नको जास्त. हा कारण मी कसं एक आणि ते पण औषध म्हणून गरम पाण्यातून, मला तुला माहितीये आपलं तसं काही नाही. मला माहितीये बरं. साखर पुड्याला हा कुर्ता चालेल ना तुम्हाला? हा बघा ब्रँड कुठला मला सांगता. काय ब्रँड काय मला विचारतेस तू? तू ठराव ना, त्याप्रमाणे मी कुर्ता घालेन. मी येतो येतो म्हटलं ना, चल मी आता तयारी करतो. खूप बरं वाटेल. आईला खूप बरं वाटतं. प्रेमळ बाई आहे ग तुझी आई, म्हणजे खूप आनंदून जाईल. माहिती तुम्ही येणार नाही ते म्हटलं, येणार म्हणत तिला किती आनंद. खरंच सारखी म्हणत असते. अहो अहो तुमचा फोन बसतोय बघा सर. हॅलो. हा अरे समय येतोयस ना आज? कुठे कुठे म्हणजे? अरे पार्टीला. पार्टीला? अरे असं काय विसरलास आज? पॅडीचा बर्थडे आहे. पॅडीचा बर्थडे? पार्टी करायला भेटणार होतो एमएजी हॉटेलमध्ये. एमएजी हॉटेल? त्यांनी हॉटेल पण उघडलं आता. हा तर 15 दिवस शूटिंग नाही म्हटल्यावर काय केलं, टाकलं हॉटेल. कसली पार्टी? अरे पॅडीचा बर्थडे. बघ समय आता कारण देऊ नको, तू ये मला माहिती नाही. हो फुल धमाल करूया, फुल मजा करूया. काय सांगतेस? पहाटेपर्यंत दंगा घालूया. पहाटेपर्यंत? पहाटे एकदा का गौरवचं वेटर बरोबर भांडण झालं आणि वेटरने गौरवला मारलं, आपण निघूया. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. साडूची पार्टी, मित्रांची पार्टी. हो चल चल जाऊ. आवरा ना. लक्षात नाही माझ्या, एकदम गरगरलं माझ्या. अगं अगं जरा लाईट लाव, जरा लाईट का बंद केलं? लाईट सुरूच आहेत. सुरूच आहे. मग अंधारी का आली आहे डोळ्यासमोर? माय गॉड, तू तू इथे आधी इथे 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 तू.
मला तीन तीन विषका का दिसत आहेत, एक दोन आणि तीन विषका का दिसत आहेत मला तीन तीन, मला काय झालं यार? अहो बापरे, अहो तुम्हाला बरं वाटत नाही का? एक मिनिट, मी माझं जाणं कॅन्सल करते, नको जाऊया. आता एकच दिसले मला. हा आता ओके, मी आता एवढं काही नाहीये हे करणं, एवढं आता ओके. मी बरं वाटतंय ना तुम्हाला? हो आता एकदम बरं वाटतंय. हा एकदम बरं वाटतंय. पण आता तर तुम्ही म्हणाला चक्कर आली म्हणून. ते डॉक्टर नेहमी सांगतो ना असं ताडकन उठायचं नाही. मी आता ताडकन उठलो ना, त्यामुळे डोळ्यासमोर अशी जरा अंधारी आली. अदरवाईज आय एम ओके. ओके येस, मग चला आवरा, चला अंबरनाथला निघूया. नाही नाही, तसं एकदम नाही आहे. ओके एकदम नाही येत तसं थोडस. हो बाबा तसं गरगरतच आहे थोडस. मग मी नाही, मी थांबते तुमच्यावर. तसं ओके आहे ग, तसा थोडस प्रॉब्लेम आहे. तसं हे आहे मला. हा तू तू जा ना, तुझा मी राहतो एकटा. नाही बाई, तुम्हाला एकटा ठेवून मी नाही जायची. नाही अगं, मी प्रसादला बोलवतो घरी माझ्या बरोबर. नाही दुसऱ्याच्या जीवावर कसा काय नवरा सोडावा, नको. अगं नाही तसं नाही, माझं पाऊलच घराबाहेर पडत नाहीये. तर अगं मग पाऊलाला सांग की बबड्या तू घराबाहेर पड, त्याशिवाय तू बाहेर कशी जाणार? काय हसता? एवढं हसायचं नाही, चक्कर आहे मला. चक्कर आहे. तू 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 निघ. काय आता आपण आता ट्रेननी गेलो, ट्रेनमध्ये मला चक्कर आली, तुला सगळं निस्तरावं लागेल ना ग. आणि कसं आहे, माझं इन्फेक्शन दुसऱ्यांना झालं आणि लोक तुला बोललेलं मला आवडणार नाही, विषू नाही. खरं सांगतो, तू एक काम कर, तू निघ. नाही ते इन्फेक्शनचा तुमचा मुद्दा बरोबर आहे, तुम्ही घरात थांबा. मी थांबतो. मग मी हे तुमचे कपडे काढते. हो हो, एवढा पण बरा नाही कपडे. हे बरं सुचते आजारपणा. एवढा नाही बरा, एवढा नाही, थोडा आहे चक्कर, थोडी चक्कर आहे मला. नक्की जाऊ. हो हो येस, बघा जाऊ. अगं टेन्शन नाही काही. हा जा जा तू, काहीच टेन्शन नाही. निघ नाही. आहो फोन वाजतोय तुमचा, ऐका ना. आहो तुम्ही औषध घ्याल ना. हॅलो हॅलो समया. हा अरे पार्टी कॅन्सल झाली. म्हणजे? अरे ते पॅडचं पाकिट मारलं कोणीतरी आणि मग क्रेडिट कार्ड पण त्यातच गेलं. काय तो बोलवता की आता तुम्ही भरा मी देतो नंतर, पण तुला माहिती ना तो दरवी असंच करतो नंतर का देतो. नको देऊ का तरी, नको मरू दे, राहू दे. चल डाळ भात केलं खातो, चल डाळ भात केलं. काय मी जाऊ का? विशू आय थिंक मी येऊ शकतो तुझ्या बरोबर. तुझ्यासाठी नाही. काय चाललंय तुमचं? गणित आहे, गणित नाही, काय चाललंय? अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या माऊलीसाठी. किती सासू आहे ना, मला खूप आवडत, किती प्रेम करते घ्या जावयावर, नेहमी माझी आठवण काढत असते. कारण मला ना या आयुष्यात दोन स्त्रिया आवडतात, एक माझी सासू आणि दुसरी ती मेनरोल. मेनरोल नाहीये ते, मर्लिन मेंद्रो असं नाव आहे ना तिचं. बाई बाई बाई, ती कुठे ती मर्लिन मेंद्रो आणि कुठे ती माझी आई? बापरे, ती काहीतरी आपली झगा उडवणारी माझी आपली बिचारी साधी आई. काय ते तुमचं? अगदी खरं सांगू का? आणि मी काय म्हणतो माहितीये का? मी घरात बसलो, सासूबाईने काय म्हणतील लोक, जाऊया बापू ना बाबा एवढीशी चक्कर आली, जाऊया बापू बसले घरात. मी येतो, ते जास्त महत्वाचं आहे. मी येतो नक्की, अगदी नक्की. पण मग बाई तुमचं इन्फेक्शन सगळ्यांना झालं तर? हे मीडियाने वाढवलंय ग, इन्फेक्शन वगैरे असं काही नसतं ग. आपण काळजी घेतली की सगळ्या गोष्टी नीट होतात, काही नाही. चल आपण जाऊया. हा नक्की तुम्ही येताय ना? हा पण राकेशला सांगा, मला आग्रह नाही करायचा. आवर्जून त्याला सांग, कारण एकदा आग्रह केला नाही सगळ्यांसमोर मी नाही म्हणू शकणार. एक थोडस हे करायचं. नाही नाही, मी त्याला सांगतेच ना की बाबा रे आमचे हे घेणारच नाही. तुम्हाला कसे तुम्ही घेणार? नाही असं नाही, सगळ्यांसमोर मग त्याचा चेहरा असं खाली जाणं हे मला आवडणार नाही. सगळ्यांसमोर मी घ्यायला लागेल मला सगळं. नाही नाही, साडू आहे त्याला आपण सांगू शकतो ना. हे बघ साडू साडू काय रिलेशन असतं तुला नाही कळणार. खरं सांगतो ते साडू साडूचं वेगळंच पडतं. खरंच सांगतो मी तुला, त्यामुळे काही टेन्शन घेऊ नको. मी येतो तुझ्या बरोबर, ओके? काही टेन्शन नाहीये. चला चला आवरा आता पटापट ते द्या बॅक. हॅलो हॅलो सम्या. हा पॅडा बोलतो रे. पॅडा बोल यार. अरे यार सॉरी यार, पशा पण नाही येत. अरे प्रँक केला, काही पाकिट बिकिट काही हरवलेलं नाहीये. पार्टी आहे, पार्टी आहे. इथं किती ऍडजस्टमेंट करायला लागतो तुम्हाला?
माहिती आहे का? मस्करी केली. आपलं MH जे हॉटेल आहे ना, तिकडे पार्टी ठेवलेली आहे आणि रात्री 9 वाजल्यापासून पहाटे अगदी 4-5 वाजेपर्यंत मस्त दंगा करू, धमाल करू. तू नक्की ये? हा ओके, चल बाय. ते कपडे घ्या तुम्ही आवरून. आओ कपडे बदला ना. चल चल चल. अरे बेवड्या. बेवड्या म्हणालीस? हा बेवड्याच आहेस तू. जसा फोन आला तसा तुझा आजारपण कमी जास्त झालं का? नाही नाही. तुला काय तुम्हाला काय आज ओळखते? मी व्यवस्थित ओळखते, कळलं ना? कच्चं नाव काढलं की लगेच लाल गळायला लागली इकडून. असं नाही, ओळखत नाही का मी तुम्हाला? काय बरं वाटत नाही ना? काय इन्फेक्शन झालंय ना? आता तुम्ही घरीच बसा. तुम्ही घरी बसा. मी ते 1 मिनिट आता पट्ट्या ठेवते तुम्हाला. खोकला होतोय ना, काढा करते. तुम्ही थांबा आणि मी पण थांबते. कॅन्सल, सगळं कॅन्सल. आपण घरीच थांबूया. अळूचं फतफत खायला खिचडी खिचडी नको माझं. सुपर हिट परफॉर्मन्स यार. दादा तुझ्या चक्कर येऊन पडण्याच्या तरह. अरे काय करायचं तुझं. अफलातून खूप मजा यार, खूप मजा. सही. आम्ही खरंच एखाद्या घरी आलोय आणि एका नवरा बायकोचं काहीतरी संभाषण चाललंय असंच वाटत होतं. म्हणजे मी एका सेकंदासाठी विसरले होते की हास्य जत्रेमध्ये आहे, मी इथे चेअरवरती बसली आहे, समीर आणि विशाखा परफॉर्म करतायत. ह्या सगळ्याचा विसर तुम्ही पाडलात. एक नेहमीचं घर आणि नेहमीचा नवरा बायकोचा संवाद, म्हणजे इतकी सहजता आहे तुमच्या वावरण्यात की त्याला काही अर्थच नाही आहे. आणि आता आम्ही तारीफ करून करून दमलो आहे. आय थिंक हास्य जत्रा इज इनकम्प्लीट विदाऊट यू. आणि तुमच्या परफॉर्मन्सशिवाय आमचा पण आनंद इनकम्प्लीट आहे असं म्हणायला हरकत नाही. सुपर, खूप मस्त झाला परफॉर्मन्स. प्रसाद, तसं बघायला गेलं तर या स्किटमध्ये त्या गोष्टीबद्दलची त्याला वाटणारी एक काय म्हणूया, हावच म्हणता येईल त्याला. कारण जनरली अशा पुरुषांना त्या गोष्टीची हावच असते. बस याच्या पलीकडे त्या स्किटचा काही तसा विषय नव्हता, पण तुम्ही ज्या रंजकतेनी फुलवलात दोघांनी आणि क्षणाक्षणाला दोघांची कॅरेक्टर्स ज्या पद्धतीने बदलत होती की क्या बात आहे, लाजवाब. मजा आली, खूप मजा आली. थँक्यू. याबद्दल कमेंट करायच्या आधी एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न की प्रसादनी पार्टी दिली का? देणारही नाही आणि म्हणजे मला स्किट बघताना सतत असं जाणवत होतं की तुम्ही अडून अडून काही सुचवताय का? की लेखी बोले सुने लागे या टाइप काही चाललंय का? स्वप्नील, आम्ही डायरेक्ट सुचवून बघितलं, काही फायदा नाही. आता वेगवेगळ्या तऱ्हा असतात ना गोष्टी करून घेण्याच्या. तसं जोक्स अपार्ट, ऑन अ व्हेरी सिरियस नोट, आय थिंक पशाने आम्हाला खूप पार्ट्या दिल्यात. पण खरं, अरे यार हे काय जलेबी नामक हे. पण ऑन अ सिरियस नोट, मला असं वाटतं की कुठल्याही जोडीची गंमत मला नेहमी असं वाटतं की तेव्हा असते जेव्हा त्या जोडीचा आपल्याला विसर पडतो आणि ती जोडी आपल्याला एक युनिट म्हणून दिसायला लागते. जेव्हा त्यातला समीर कुठला आणि विशाखा कुठली हे सांगणं कठीण व्हायला लागतं, मला असं वाटतं की तो त्या जोडीच्या असण्याचा परमोच्च बिंदू असेल असं मला मनापासून वाटतं. हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू फॉर दॅट. गॉड ब्लेस यू फॉर दॅट. आणि मला नेहमी असं आवर्जून सांगावं असं वाटतं की छोट्या छोट्या आपल्या घरात घडणाऱ्या सिच्युएशन्सना घेऊन त्याच्यावर विनोद निर्मिती करणं खूप कठीण आहे. नवरा बायकोचं संभाषण ह्याच्यात इनहेरंट कॉमेडी नाही आहे, पण जेव्हा त्याच्यातनं कॉमेडी येते तेव्हा आजपर्यंत आपल्या साहित्यात लिहून ठेवलेले अनेक मोठ्या लोकांची नावं घ्यावीशी वाटतात की ज्यांनी आपल्या आयुष्यातल्या जगण्यातला विनोद शोधला, ज्यांनी आपल्या नॉर्मल चालण्यातला, बोलण्यातला, उठण्यातला, बसण्यातला विनोद शोधला. आणि त्या सगळ्या लोकांची नावं जर आम्हाला तुमचे परफॉर्मन्सेस आणि तुमचं लिखाण अनुभवताना येत असतील तर ही आमची नाही तुमची जीत आहे. गॉड ब्लेस यू अँड कीप शायनिंग. समांतरसाठी आलोय म्हणून मला असं आवर्जून म्हणावं असं वाटतंय की तुमची जोडी ही समांतर या शब्दाचं सर्वोत्तम उदाहरण. यानंतर मी बोललं म्हणजे थँक्यू सो मच.
रात्री विनोदाच्या शाळेत आपल्या खट्याळ करामतींसाठी प्रसिद्ध असणारे अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे पुन्हा एकदा आपल्या गुरुजींकडे म्हणजेच खानदेश रत्न श्याम राजपूत यांच्याकडे आपल्या करामतींची शिदोरी अवनमध्ये शिजवून घेऊन आलेत. बघूया तिथे काय धमाल घडतीये. नमस्कार प्रसाद दादा. नमस्कार. नमस्कार स्वप्नील सर. नमस्कार सई मॅडम. ओळखलं का मला? अरे मी तोच आहे मास्कर. बरोबर बरोबर गुरुजी. तर काय थोडस गर्दीच्या ठिकाणी गेलो होतो बा म्हणून मास्क वापरला. तुम्ही पण काळजी घ्या बर. आणि लोकेश होन तुम्ही पण सॅनिटायझर वापरा. गर्दीच्या ठिकाणी गेले तर मास्क वापरा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका ना. दिवसभर सोनी मराठी बघत बसा. दिवसभर दिसतो आम्ही. चला बा समाज प्रबोधन झालेलं आहे. आता नेहमीप्रमाणे आपण उत्सृंगल विनोदाकडे वळूया बा. तुम्हाला वाटत असेल बा ही शाळा कशी काय भरते. शाळा तर बंद आहे. तर काय आमची एक शिक्षकी दोन विद्यार्थ्यांची जी शाळा आहे ना ते आमचे ट्रस्टी आहेत ना जमदाडे साहेब त्यांच्या मला फोन आला. ते म्हणाले की आमच्या पोरांना आहे ना शिकायची उचकी लागली आहे. हा त्यान बाय ना आता त्यांना शिकायची उचकी लागलेली आहे का या जमदाडेला नव्या बायकोच्या घरी अभ्यास घ्यायचा आपल्याला काय माहिती. तरी मी म्हटलं कोरोनाची भीती आहे बरं. पण ते काय म्हटले माझे जे पोरं आहेत ना ते कोरोनापेक्षा डेंजर आहेत. आणि मला ते पूर्ण पटलं बा. दोन्ही दोन्ही आहेत ना एक नंबर ना व्हायरस येतच. आता येतच असतील बा ते. तुझ्या मास्कला किती खिसे आहेत रे. मास्कला खिसे असतात. अच्छा मास्कला खिसे नाही. मी याचा काहीच फायदा नाही. आतला मी याला डिस्पोज करून खिशान ठेवतो. मास्क वरून कशाला झगडा करतो रे. माझी चड्डी आहे. नाही नाही माझी चड्डी माझी चड्डी आहे. माझी चड्डी वाचारे माझी चड्डी. मला एक सांग ही चड्डी तुझी कशावर ना. म्हणजे सांग तू आधी चड्डी घालतो का काढत. मी आधी चड्डी घालतो. मी नी आधी काढतो बघायचंय. अरे तुम्ही बायना चड्डी काढ्या. अरे आधी तू फक्त चेन उघडायला जायच्या. आता तू डायरेक्ट चड्डी काढायला लागला का रे. अरे काय रे तुला शिकायची काय हौस आली रे. अरे शाळा बंद आहेत ना गुरुजी. आम्हाला शिकायची हौस नाही आली. आज आम्ही तुम्हाला सरप्राईज देण्यासाठी इकडे आलेलो आहे. सरप्राईज कसला सरप्राईज रे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गुरुजी. हॅपी बर्थडे टू यू. बस 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 बस. अरे मी तुम्हाला चुकीचे समजलो रे. तुम्ही भलते किडे करता वा पण तुमचं मन गैर चांगले. माझा बर्थडे ना कोणी लक्षात ठेवत नाही पण तुम्ही लक्षात ठेवला बा. थँक्यू बर का गैरे गोडे तुम्ही. ए पण अर्ण्या तू काय विसरतोयस काय रे. वसर रे आता आपण पहिल्याच पानावर आहे ना. मी तिसऱ्या पानावर विसरतो. माझी दोन पानं एकदम पाट आहे चोक आहे. हे नाही रे. अरे गुरुजींना आपण सॅल्यूटच नाही मारला. अरे नको रे आज माझा बर्थडे रे. बर्थडेला तरी असं करू नका रे. नाही नाही गुरुजी आज एकदम स्पेशल आहे. ऐका तुम्ही स्पेशल आहे. अरे दोन पाव गुरुजीला सॅल्यूट मारू. गुरुजीला गुरुजीची आमच्या सटकली कारण गुरुजी करपली. अरे बापरे. अरे वा आज हे मग एकदम व्यवस्थित जुडलेलं आहे. आज म्हणजे काही धक्का नाही बसला बा मला. वा वा गैरे. अरे पण याचे सॅल्यूट कुठे रे. सॅल्यूट पाहिजे. सॅल्यूट आहे. अजून पूर्ण नाही झालं. गुरुजीची आमच्या सटकली कारण गुरुजी करपली. गुरुजीचा धूर केवड्यावर. गुरुजी ना मारू सॅल्यूट. गुरुजी ना मारू सॅल्यूट. अरे बाप रे. अरे हे न जुडणार रे यमक तुम्ही कशाला जोडता रे. अरे एका दिवशी जुडून जाईल रे यमक. रोज रोज नशीब नाही साथ देत ना रे. नका फालतू पण नका करत जाऊनार रे तुम्ही. गुरुजी गुरुजी थांबा. आम्ही एक गंमत आणली तुमच्यासाठी. थांबा तुम्ही इकडे.
ओ बापरे आता काय आणलंय यांनी, अरे बापरे, अरे बापरे, हो हो हो, आ हा हा हा, अरे बाप, वा 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 वा, अरे मी समजत होतो तेवढं तुम्ही वाईट नाही रे, गई रे चांगले माझ्यासाठी, अरे एवढं करायची काय गरज होती बा, फालतू गिरी पाहिजे चालली पचकन केक कापून. वा वा वा, अरे बारे केक दिसून राहिला बा, तुम्ही बनवला का? आम्ही आमच्या हातानं बनवला, म्हणजे कधी एकदा केक कापून आम्ही खातो याच गैरा बारे बा. चला कापा गुरुजी, कापा कापा. नाही नाही कापायचा प्रयत्न करतोय आम्ही, पण थोडासा कडक वाटतोय मला, तो कडक आहे करे थोडासा. नाही नाही गुरुजी, थोडासा जोर लावा, तो पटकन कापायला जायला तू काय टेडियस आहे का? तुझ्या कॅरेक्टरला शोभेला असे विनोद करायचे आहे ना? अरे तू अंडर पॅन्टला चड्डीचा पिल्लू म्हणतो तू, आणि तुला टीडीएस कसा माहिती असेल रे? गुरुजी गुरुजी, तुम्ही त्याच्याकडे लक्ष नका देऊ, तुम्ही केक कापा. कापतो कापतो कापतो, कापलंच नाही जात रे, थोडं थोडं जोर लावा, जोर लावा. चाकू तुटला एवढा कडक केक, अरे हा केक कशाचा बनवला रे तुम्ही? ऍक्च्युली गच्चीवर ना राखाडी कलरचा तिकडं मैदा पडला होता, त्याच्यापासून आम्ही बनवलं. योग्य, अरे तुझ्या दल्ल्याने पाहिला का रे राखाडी कलरचा मैदा? मैदा राखाडी असतो का रे? राखाडी गच्चीवर राखाडी कलरचा मैदा, सिमेंट सिमेंट सिमेंटचा केक बनवला तुम्ही? अरे बापरे, अरण्या पुरुष होत बरं झालं आपण आपला पहिला प्लॅन नाही केला. पहिला काय प्लॅन होता रे बाटोडा? गुरुजी आम्ही असं ठरवलं होतं की हा केक आहे तो तुमच्या तोंडावर मारायचा. सगळे सगळे दात तुटून गेले असते रे. नाही नाही काय केक पिकले, निघा तुम्ही, निघा तुम्ही. हा निघा. नाही गुरुजी आम्ही ओवलायचं, आम्ही तुम्हाला औक्षण करतो, औक्षण करतो, आपण ओवल आम्ही अरे थांबा रे, इकडून तू ओवाड, इकडून तू ओवाड, फक्त कॅमेरा ब्लॉक नको करू. चला ओवलवी आपण, एक दोन तीन. अरे तुम्ही बाईना हिड गेल का त्यांना? अरे तुमच्यावर काही संस्कार बिंस्कार काही आहे का नाही रे? असा टीका लावत असतात का बोयांच्यावर? अरे असं आहे ना, असं असं असा लावत असतात रे टीका. आई शपथ या अरण्या मस्त दिसतात गुरुजी, आपण गुरुजींच्या सगळीकडे असे लावूया टीके. गुरुजी मस्त एकदम सूर्यफुलासारखे दिसतील ना? पाय ना काय सूर्यफुला सगळ्यावर माझ्या टीले मोठ आहे. अरे नका रे झगडा करू तुम्ही, सारख्या भांडत राहतात, प्रत्येक गोष्टी स्पर्धा करायची असते का? सगळं माझं थोपडं खराब करून टाकलं. निघा तुम्ही, त्यांना बायना कसा लिहून मला बर्थडे. निघा, आम्ही तुमच्यासाठी कविता पण केली आहे. नको नको कविता नको, तुम्ही यमक गैर डेंजर जुडवता बाबा. कविता नको रे, नको नको नको. ऍक्च्युअली कसं, एक ओल मी एक ओल या लिहिलेली आहे. ऐका तर खरं, ऐका ऐका नीट ऐका. देवाने धाडला देवदूत पृथ्वीवर. देवदूत? अरे देवाने पृथ्वीवर धाडला देवदूत, गुरुजी आमचे श्याम राजपूत. अरे बापरे पंढरी, अरे वा वा वा, तुझ्याकडून अपेक्षा होत्या आज बा, आणि तू असं यमक जुडवलं पाहिजे. देवदूत राजपूत, आता हा मेंढा काय करतो काय माहिती? जसे शेतकरी शेती पिकवतात, जसे शेतकरी शेती पिकवतात तस तुम्ही आम्हाला शिकवतात. अरुण मला वाटलं होतं तू माती करशील, पण तू मातीतली गोष्ट सांगितली, केवढी लेवल झाली बाबा, छान झाली बरं का तुमची कविता. वा वा वा, संपली ना? नाही नाही नाही, अरे ये तो पहिला जाम है अभी तो शाम है. याच दर्जाची आहे ना पण, ह्याचा ह्याचा वरचा दर्जा. अरे बापरे, गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग. वा वा, गुरुजी घेतात आमच्या शिकवणीचा वर्ग, तोच तर आहे आमच्या यशाचा मार्ग. पंढरी टिकवला बर का दर्जा? मेंढू नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला, नेहमी जातो आम्ही गुरुजींच्या क्लासला, म्हणून गुरुजी जाम भारी आहेत
चासला. अरुण यावेळी आहे ना, म्हणजे यावडीत तू दर्जाचा छातडावर बसला बा. पण हरकत नाही, ही तुझी अंतरीचे बोल होते बा, हे तुझे चासला हे अंतरीचे बोल. पण छान कविता केली बरं का तुम्ही, संपली ना? नाही नाही नाही, अजून आहे ना. आहे का? ये तर दुसरा जाम है, अभी तो शाम है. ठीक आहे ठीक आहे. गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी, गुरुजी आम्हाला कधी कधी मारतात काठी, पण ती तर असते आमच्या कल्याणासाठी. रडवलंस रडवलंस मित्र. वा पंढरी, अरे बापरे, तू सांभाळ बरं का स्वतःला, तू गैरा खोला शिरलेला आहे, एकदम गैरी सोच झालेली आहे बा तुझी. आता आता नाही नाही, आता पुढची जी ओळ आहे ना, त्या मी दोघांनी मिळून लिहिली. लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या, लागत नाही आम्हाला गुरुजींच्या काठ्या, कारण गुरुजी आहे एक नंबरचा. तुम्ही बाय ना, सगळी कविता तुम्ही नीट बोलले आणि शेवटी तुम्ही गोड करता कविता केली. ॲज युजुअल या दोन विद्यार्थ्यांनी वात्रटपणाचा कळस गाठला आणि त्यामुळे खूप पंचेस आणले आणि खूप हशा पिकवला, मजा आली. बघूया हसर असे काय म्हणतात. तिचे दोन टिळे लावले होते, ते फार भारदार होते, फारच भारदार. मला असं वाटलं की त्याच्यानंतर तुम्ही ती पिसाची टोपी, त्याला वलकलाचा असा स्कट, इथपर्यंत ते जाईल की काय, असं मला तुझं एक विलक्षण रूप डोळ्यासमोर यायला लागलं होतं श्याम्या, पण वाचलो आम्ही. वंडरफुल, मस्त, मजा आली, खूप मजा आली. स्वप्नीलदा, तुमच्या तिघांच्या स्किटला मला तुमच्याच भाषेत उत्तर द्यावं असं वाटतंय की दोन पाव बुर्जीला सॅल्यूट तुमच्या एनर्जीला. दोन पाव बुर्जीला सॅल्यूट तुमच्या एनर्जीला, कॉमेडीचा तुम्ही तापवला तवा, तुम्हाला उभं राहून सॅल्यूट. मंडळी, कोळीवाड्याची रेखा वनिता खरातनं कोकणचा शत्रुघ्न सिन्हा म्हणजे ओंकार भोजने याच्या मार्गदर्शनाखाली थेट फिल्टर पाण्याच्या बच्चनचं चित्र काढायला घेतलंय. बघूया चित्रकलेचा हा क्लास, कुठले हास्यरंग उधळतोय ते. वनिता, येस सर. एक अनुभवी कला शिक्षक म्हणून तुला सांगतो, येस सर. जगातली कुठलीही सुंदर वस्तू फसवी असते. का सर? का म्हणजे उदाहरण देतो ना मी, आता हे बघ सौंदर्य बघ. निर्मात्यानं म्हणजे बनवणाऱ्यानं, देवानं किती मुक्त हस्ताने सौंदर्याची उधळण केली. हो सर. पण हे सौंदर्य जेव्हा वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा हे सौंदर्य वाढदिवसाला फरसाण वाटतं तेव्हा आपली घोर फसवणूक होते की नाही? अजून एक, अजून एक. आमिर हडकर, आमिर हडकरच्या बोटातल्या कलेचं सौंदर्य पहा ना, केवळ अलौकिक. पण आजही स्किट संपले हे मानेने खुणवल्यानंतर तो स्किट संपल्याचं म्हणजे तो असं. मुद्दा काय आहे, मुद्दा काय आहे की कुठलीही कला, कुठलीही म्हणजे कुठलीही सौंदर्य सुंदर वस्तू फसवी असते. yes. लक्षात ठेव. थँक यू सर. वने, तुला सांगताना माझी जी अवस्था झाली ती लक्षात ठेव. खूप कठीण आहे हे अनुभव घेताना पचवायलाच खूप वेळ लागला. लक्षात ठेव, कलाकाराचं मुळात चित्रकाराचं सौंदर्य हे त्याच्या ब्रश मध्ये नाही आहे, दृष्टीत आहे. सर, सर तुम्ही माझा धबधबा, सर तुम्ही ज्ञानाचा कधीही न आटणारा धबधबा आहात सर तुम्ही माझा. आईने फी दिले ना? हो सर. त्याशिवाय तुम्ही, त्याशिवाय धबधब्याचा सडा कोसळत नाही. सर थँक्यू, थँक्यू सर. म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की तुम्ही एवढा जागतिक कीर्तीचा माणूस मला कला शिक्षक म्हणून लाभलाय सर. थँक्यू, थँक्यू सर. इकडे चल, थँक्यू. हे तुला करायचं आहे. थँक्यू सर. ब्रश घे. एक्सक्यूज मी, भिक्कार ओंजणे तुम्हीच का? भिक्कार काय झालं सर?
नाही काय भिकार ओंजणे तुम्हीच का? काय करताय सर? शिवी शोधतोय पण सापडत नाही. पण का का? कारण ती तुला दिली म्हणून ती माझ्यावर केस करेल. भिकार रोंजणे नाही येते, ओंकार भोजणे, आणि तो मीच आहे. सॉरी, मीच तुला फोन केला होता. येस येस, तू आय एम अ गौरव मोरे, आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. सर थँक्यू सर, तुम्ही मला मॉडेलिंगच्या कामाचे 1,00,000 रुपये दिले सर. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं मानधन आहे सर. सर मला सांगा प्रोडक्ट काय आणि जाहिरात कसली आहे? सांगतो. ही प्रसिद्ध बिझनेसमॅन डी डी ओबेरॉय यांची कन्या. ओबेरॉय मॉल. वनिता ओबेरॉय. ओके ओके. तर मी हिला चित्रकला शिकवणार आहे. अच्छा, तुला इथे मॉडेल म्हणून बनवलंय. हा, तू इथे 2 तास या मोड्यावर मॉडेल म्हणून न हलता बसायचं. मी तिला लाईव्ह स्केच शिकवणार आहे. एक्सक्यूज मी, पण मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना. बराच वेळ मला काहीच डायलॉग नाही, यांच्याशीच बोला तुम्ही. मला मॉडेलिंगचं काम असं सांगितलं होतं ना. मॉडेल म्हणूनच बोलवलंय तुला इथे, फक्त 2 तास मॉडेल म्हणून या मोड्यावरती न हलता बसायचंय. पण सर आज मी तर मॉडेलिंगसाठी आलो ना, मला असं वाटलं की तुला काय वाटलं, तुझ्या वाटण्यावर जर जग चाललं असतं तर तू या क्षणाला जज म्हणून बसला नसतास. बरोबर सर. काय अडचण काय? तुला आम्ही ऍडव्हान्स 25,000 रुपये दिलेत ना. येस सर. अग्रीमेंटवर सही केली असत, काय अडचण आहे? आणि अडचण असेल तर ऍडव्हान्सचे पैसे परत कर आणि आम्ही दुसरा मॉडेल बघू. नाही सर, नाही परत नाही करू शकत. का? ते पैसे काल रात्रीच ए बाच्ची ए बामा हे करण्यातच उडाले काल. मी बसतो ना सर. बस ना, बसायचं ना. चल फक्त 2 तास बसायचं ना. बसतो ना मी, त्यात काय एवढं. बस सर ऐका ना, मी हे करतोय हे बाहेर कुणाला सांगू नका. नाही नाही, आम्ही नाही सांगणार. हा, फक्त तू चेहऱ्यावर दिसणार ना याची काळजी घे. पण ते उरलेले 75,000 मिळते. देणार ना बाबा, हे चित्र काढलं की लगेच तुला देणार, त्याचं काही टेन्शन नको. बस इकडे. ओके सर, बसतो. वनिता मॉडेल रेडी आहे, आपण सुरुवात करूया. तुम्ही जरा काहीतरी, मला असं नको आहे, मग काहीतरी आकृती पाहिजे. मला असं वाटतं सर, मी असं बसू सर. हे बघा, हे असं बसू. नाही असं बसू सर, हे असं बसू. असं बसून काय करणार? काय करणार म्हणजे सर, मी असं बसतो. तुम्ही किती उशीर पेंटिंग करा, मी असं बसतो, काही टेन्शन नाही मला. पण 2 तास बसायचं मी सांगतो तुम्हाला, रिलॅक्स बसा ना. नाही नाही नाही, रिलॅक्स रिलॅक्स. हे बघा सर, मी पोटासाठी काम करत नाही, मी कलेसाठी काम करतो. मी असंच बसणार मी. नाही नाही नाही, मला सर जरा ते मडकं द्या ना माझ्या हातात. अच्छा जरा. अरे बाप रे, काय माहिती का, मडकं घेतलं ना मी हातामध्ये तर चित्राला एक डेप देईल सर. तो फोटो बघितला तुम्ही, पृथ्वी उचललेला माणूस, तसा मी शेतकरी गेटअपमध्ये हा असं मडकं हातात घेऊन. कसं वाटतं सर? हेच पाहिजे मला. हा ह्या बघितलं सोने, या क्षेत्रातले नाही आहेत पण कलाकारच ना शेवटी. एका कलाकाराला काय पाहिजे दुसरा कलाकार समजू शकतो, असेच ना तुम्ही. आणि या कलाकाराचं 2 तासानं काय होणार आहे ते एक कलाकारच समजू शकतो. म्हणजे एक प्रेमाचा सल्ला देतो काय, कला यांना मनापासून जोपासायची असते, तिच्या आहारी नाही जायचं, नाहीतर ती घुसते. म्हणजे कला मनापासून मनापर्यंत पोहोचली पाहिजे ना, घुसायला नको अगदी. पुढे काळजी घ्या. चला चला, पोझिशन रेडी आहे सर. उत्तम. ओके सर. वा वा सर. कोणत्या अवयवापासून सुरुवात करूया सर? एक काम कर, तू डोक्यापासून सुरुवात कर. सर नेमकं डोकं कोणतं याच्यातलं? ए बावळे, हे डोकं आहे, हे मडकं आहे, कळलं ना? मी असं डोकं हातामध्ये घेऊन पोच देणार नाही. सांगा तिला. सांगतो सर. आणि जरा पटकन मुंग्या लागल्यात हळूहळू. सांगा तिला पटकन. थोडा हे पाय पाय. हे बघ जरा जरा असं चुकतंय, इतकं सुंदर नाक आहे का याचं? नाही ना, नाकाचं भज झालंय ना. ते सुरुवातीला नाही तसं अंदाज येत. ऐक तुला सांगतो, इकडे इकडे दे पेन्सिल दे. पेन्सिल. सुरुवातीच्या काय आपल्याला अंदाज येत नाही. खरं तर तुला काय करायचं, मॉडेलचा अंदाज घ्यायचा आणि करायचं. आपण कसं ते एरिया कार्पेट वगैरे लक्षात घेतो का नाही? आता तुला इथून लक्षात येणार नाही, तू अंदाज घे ना. आता ही नाकाची लांबी रुंदी आहे ना, तशी तिकडे रेखाडायची आणि किती झालं तरी ते एक जमलं पाहिजे. आता ना नाका पेन्सिल नाकात चालली ना, काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम काय, चित्र आतून काढतो की बाहेरून काढतोय? सर थांबा सर, खरंच मुंगे आला. खरं नाही, तू वरती ना. उजवा पाय हाय का ना, कळायच मार्ग ना. एवढे आल्यात. तू ओळखत नाहीस मला, पूर्ण ओळखत नाहीस तुम्हाला. नीट राहा, हल नको. चल वने तू कर सुरुवात कर. शाबास कर, जमतंय, मस्त आहे. मस्त आहे, व्हेरी गुड. जमणार सर? नाही जमत आहे मला. जमेल ना तुला, तू प्रयत्न कर ना. मग कशी मी नाकाची ट्रिक सांगितली तुला तशी, आता तर केस काढतेस ना. मग केस बघ ना, बघ ही आउटलाईन कर ना.
नाही समजत. इकडे लक्ष दे ना. कसं जमत नाही है? फोकस कर ना. ए सेक्सी ना गया. तुम्हाला का मारलं रे? तिला येतं तर मला कशाला मारतो? नाही नाही, मी तिला समजवत होतो. ऍक्च्युली ते आउटलाईनचा विषय सांगत होतो. हे बघ, सुनीता परीक्षक आले ना फायनलला की ते ना मॉडेल समोर आणतात. आपण जे ज्या मॉडेलला बघून चित्र काढले ना त्याला बोलवतात आणि त्या दोघांचं ते पडताळणी करतात. करते तुला सर, मला याचे केस असेच काढता येतात. सर एक काम करूया का? मी जसे केस काढले तसे याचे आपण केस कापूया का आणि मॅच करूया सर? चालेल. हे लागलं का? तिला जर केस काढता येत ना तर शिकव ना. तिला शिकव केस कसे काढायचे ते. उद्या गेला माझ्या पंजाची तीन बोट आवडली तर दोन बोट कापून ठेवणार आहे सर. हा याला जर काही प्रॉब्लेम असेल ना तर मी माझ्या डॅडींशी बोलते. सर आपण मॉडेल बदलूया, याला ऍडव्हान्स परत करायला सांगते. मी बसतो. ऍडव्हान्स नाही परत करू शकतो. सांगा ना सर, केस नका कापू सर, त्याच्यावर माझं अख्खं करिअर आहे सर. नाही कापणार, नाही कापणार. आता तू हालचाल केलीस ना, दोन मिनिटं तुझे पैसे कापीन मी. लक्षात ठेव, सगळं करून तुझं लक्षात ठेव. आता नाही यार, मूड घालवतेस तू. प्लीज असंच ना, कोणी काढ तू, तू लक्षात देऊन काढ प्लीज. हॅलो गो. सॉरी 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 सॉरी. हे इकडे घे. शाबास. काढ सर, पटपट काढ. एक एक मिनिट सर, जमते मला आता. जमते. संपत आले, संपत आले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लास्ट स्ट्रोक, लास्ट स्ट्रोक. एक असा तिकडून दे. येस, झालं झालं. हातातलं मडकं काढून झालं. आता येते चित्र काढ. आता याचं चित्र काढ. हातातलं मडकं झालं. आता याचं सर. पण मला एक प्रश्न पडलाय सर, मला मडकं कसं जमलं सर? कारण मडकं त्याच्या मूळ रूपात आहे. वस्त्र अलंकार याचं कसलंच त्याने अवडंबर घेतलेलं नाही. कळते तुला? ही फिलॉसॉफी आहे. ते निसर्ग रूपात मूळ रूप सर. मग हा पण याच्या मूळ रूपात आला तर मला याचंही पेंटिंग जमेल सर. ए गजनी, मूळ रूपात म्हणजे? नाही नाही, परफेक्ट बोलली ती. काय काय मुळात ना कलेची घुसमटच होते, ती आपण बाहेर काढायला हवी. आपण याचं न्यूड चित्र काढूया. सर सर ऐका सर, सर सर माझं ऐका ना, दोन मिनिट. न्यूड चित्र म्हटल्यावर एवढे चित्रकार आले. चेहऱ्यावरून कोण चित्रकार वाटतो तुमच्यापैकी? हे ठरवून करता का मुद्दाम? हे हा कोण चित्रकार आहे? असा अँगल घेतोय. एक मिनिट, तू कसा आलायस? मी सहज आलो, मी चित्रकार नाही. निवड चित्र आहे ना. अरे सगळे आंबट शॉकी नाहीतरी हे. अरे तुम्ही काय हे, मी देणार ना निवड चित्रकार. आधी सांगतो नाही सर, मी मारेन, मी मारेन. पैसे दिले नाही आहे शपथ सर. ऐक ना, पैसे दिले. मी मडकं फोडून डोक्यात काही मागे होऊ नका. तुला पैसे दिले नाही. अतिशय भन्नाट कॉन्सेप्ट आणि मस्त सादरीकरण. सई ओंकार, गेले अनेक दिवस मी तुझ्यासारख्या चपला घालतीये. आज माझ्यासारख्या चपला कोणीतरी घातल्या याचा खूप आनंद झाला मला. गौऱ्या, किती गर्दी जमली बघितलं का? ह्या चित्रकला च्या प्रयोगाचं पुढे काय झालं हे जाणून घ्यायला खूप आवडेल. वने, तू खूप कमी वेळात एका बिग शॉटची मुलगी आहेस आणि हे सगळं खूप छान एस्टॅब्लिश केलंस. खूप मजा आली गाईज, छान होती कॉन्सेप्ट आणि छान लिहिलं होतं. मजा आली गाईज. प्रसाद, मला ऍक्च्युली ते वनितानी काय काढलंय ते मला बघायचं. हे पण तू बघत कुणाकडे होतीस, गौरवकडे का मडक्याकडे? आणि ते बाजूला दोन आहेत ते काय म्हणजे ते? बरं, एनिवे गौरव, तुला या गेटअपमध्ये मी पहिल्यांदा बघतोय आणि मला भीती वाटत होती की तू खरंच धोतर बितर सोडतोस की काय. ज्या वेगाने हे सगळे आले त्या वेगाने, त्याच्यातही आपल्या सगळ्या कलाकारांचं डिवोशन एवढं असतं की प्रसाद नक्की कशाला बसला आहे हेच कळत नव्हतं. पॅड्यात तेवढ्यात जवळजवळ पिकासो असल्यासारखा एक स्वतःला समयाचा एक वेगळाच ॲटिट्यूड होता. आणि एकेका सेकंदासाठी सुद्धा तुम्ही येता पण ती रंजकता एवढी वाढवून जाता आणि ते टीमवर्क एवढं प्युअर असतं की ते बघताना फार मजा येते. खरं मजा आली. ओंकार, वनिता, गौरव, खूप मजा आली. स्वप्नील दा,
वेब सीरीज हे तरुणाईचं माध्यम आहे. मोठा प्रेक्षक वर्ग हा तरुण वर्ग आहे आणि सुहास शिरवळकरांच्या कादंबरीवर आधारित ही सिरीज आहे. तर तरुणाई कशी ऍक्सेप्ट करते ही सिरीज, काय प्रतिक्रिया आहेत? येस, वेब हे प्रामुख्याने तरुणाईचं माध्यम आहे आणि तरुणाई खूप मोठ्या संख्येने ओ टी टी प्लॅटफॉर्म्सकडे खेचली जाते. पण मला मनापासून असं वाटतं की सुहास शिरवळकर हे फक्त तरुणाईचं आयडल नाही आहे, एक संपूर्ण पिढी आहे आधीची ज्यांनी सुशीनं आयडलाईज केलं आहे, ज्यांच्यासाठी सुशी हिरो होते किंवा म्हणजे दुनियादारी वाचला नाही असं अशी पिढी नव्हती किंवा सुशींची पुस्तकं वाचली अशी पिढी नव्हती. तर मला मनापासून असं वाटतं जेन्युइनली, आणि मी काम केलं आहे किंवा माझी वेबसिरीज आहे म्हणून नाही, पण मला मनापासून असं वाटतं की इनफॅक्ट सुशींमुळे म्हणजे सुहास शिरवळकरांमुळे आम्हाला तो सगळा ऑडियन्स वेबला मिळेल की जे त्यांचे फॅन आहेत, ज्यांना त्यांच्या त्यांच्या लेखणीचे फॅन आहेत, त्यांच्या लिखाणाचे, त्यांच्या कॅरेक्टरायझेशनचे फॅन आहेत, ज्यांनी पारायणं केलेत म्हणजे, आणि तो तो फॅनबेस जो आहे तो करेक्ट फॅनबेस असा आहे जो अजून त्या संख्येने वेबकडे वळला नाही आहे. किंवा ते रिलक्टंट आहेत की नको आता कुठे, आता कसं ते डाउनलोड करायचं आणि काय करायचं. त्यामुळे म्हणजे फॉर एक्झाम्पल माझी आई, माझे वडील वगैरे, पण या निमित्ताने त्यांना मला असं वाटतं की इट्स अ ब्रिलियंट कॉम्बिनेशन की सतीश राजवाडे, तेजस्विनी पंडित, गणेश रेवडेकर, जयंत सावरकर, स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज यांच्यामुळे कदाचित तरुणाई जास्त संख्येने येईल. आणि सुहास शिरवळकरांची स्वतःची इतकी पुण्याई आहे की एक मोठा जनसमुदाय फक्त सुशींच्या कादंबरीवर बेतलेला शो कसा केलाय म्हणून सॅम्पल करलेला आहे, आणि मला असं वाटतं की आमच्यासाठी तो फार इंटरेस्टिंग घटक ठरेल. वा 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 वा. पण मला खूप मजा आली हा शो करताना, मी खूप एन्जॉय केला आणि मला खात्री आहे की ऑडियन्स जेव्हा तो पहिल्यांदा लावेल तेव्हा तो बिंज वॉच केल्याशिवाय उठणार नाही. वा 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 वा. आणि मी तुम्हाला किती मिनिटाचा एपिसोड आहे किंवा किती एपिसोड आहे न सांगता मी तुम्हाला इतकं सांगेन की बघा, एन्जॉय करा आणि आवडलं तर पसरवा. वा 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 वा. तुझ्या वेबसिरीजसाठी हास्यसत्रतर्फे सोनी मराठीतर्फे तुला खूप खूप शुभेच्छा दादा. नवीन वर्षाची अतिशय सुंदर सुरुवात झालेली आहे, सगळे परफॉर्मन्सेस देखील संपलेले आहेत. कार्यक्रमात पुन्हा गाडगिळ आणि सन्स सुवर्णक्षणांचे मानकरी जाहीर करण्याची वेळ आली आहे, पण त्याआधी मी स्वप्नील दादाला मंच करण्याची विनंती करते. थँक्यू सो मच तू आज आमच्या हास्यजत्रेत सहभागी झाला. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि हा शो असाच अविरत चालत राहो, कारण मला असं वाटतं की कुठल्या व्हायरसवर केव्हा कधी औषध निघेल माहिती नाही, पण आयुष्याच्या व्हायरसवरचं औषध इकडे नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच मला इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सोनी मराठी, थँक्यू अमित, थँक्यू मोठे सर, गोस्वामी सर, प्रसाद, थँक्यू सई, थँक्यू, थँक्यू टू ईच अँड एव्हरी वन ऑफ यू. थँक्यू प्राजक्त. थँक्यू दादा. तर मंडळी, याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे राम राम म्हणण्याची, पण विनोदाचा हा हंगाम आहे बारमाही. इथे हमखास हसायला मिळण्याची आम्ही देतो ग्वाही. तेव्हा भेटतच राहू बुधवार गुरुवार रात्री 9 वाजता, कारण आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्यजत्रा, विनोदाचा नवा हंगाम. यासारखे आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सोनी मराठी यूट्यूब चॅनल.